भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन यानी इसरो ने शुक्रवार को चंद्रयान 3 का सफलतापूर्वक प्रक्षेपण किया, जहां जिले के चोपड़ा तालुका के हतेड़ गांव के वर्धमान जैन श्री संघ के संघपति गुलाब चंद इंदर चंद जैन देशदर्ता के पुत्र संजय जैन ने इस अभियान में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। संजय जैन पिछले 20 वर्षों से इसरो में वैज्ञानिक के रूप में कार्यरत है। उन्होंने चंद्रयान 3 के लिए तरल ईंधन पर काम किया। इस सफल प्रसारण के बाद उनके पिता और मां ने खुशी जाहिर की। उन्हें अपने बेटे पर गर्व है। उन्होंने उसके सफल प्रदर्शन की कामना करते हुए राय व्यक्त की कि वे आने वाले समय में इसरो का चेयरमैन बन सकता है। पूरे पंचक्रोशी में समाज का नाम रोशन करने की खुशी अभिभावकों के चेहरे पर साफ झलक रही थी। सगळी माझी जी मंडळी मित्रमंडळी सांगत आहेत, तुझा एक मुलगा लौकिक शास्त्र लौकिक काम करतो आणि एक मुलगा लोकोत्तर काम केलं, तू फार सुखी आहे। तू तुझ्यासारखं होणं म्हणजे फार कठीण आहे असं सगळे सांगत आहे मला। कसं अप्रवाद त्यांना आवडली, त्यांना तर म्हणजे तो सर्वात मोठा आमच्या घरात, तर त्यांना काही असं म्हणजे कोणी सांगणार कोणीच नव्हतं, कोणी गाईडनेसच नव्हता काही, तरी पण त्याने स्वतःच्या मताने स्वतःच्या विचारावर सर्व काही उभं करून दिलं। हे आज जे दिसतंय ते खूप आनंद होतो, खूप आनंद होतो। आई म्हणून मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, वडील म्हणून काय वाटतं आपल्याला, काय कसं वाटतंय? ज्या वेळेस ही बातमी झळकली व चंद्रयान 3 उड्डाण होणार आहे, त्यावेळेस त्यांच्याशी माझा संपर्क झाला, त्यावेळेस मी विचारलं होतं की तुमचा काय रोल राहणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याने सांगितलं की पप्पा जे मेन इंधनचं पार्ट असतो की इंधनशिवायचे यान चालित होऊ शकत नाही, तर ते काम मेन माझं आहे आणि ती भूमिका मी माझ्या स्तरावरती योग्य पद्धतीने पार पाडणार आहे, त्याच्यात मला तुम्ही मला शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या। ते पहिल्यापासून ते शाळेमध्ये फर्स्ट राहायचे, ज्यावेळी 10th निकाल लागला त्यावेळेस टीचर रूममध्ये स्टॉफ रूममध्ये अशी चर्चा चालली की बाप 10th बोर्डात पहिला कोण येणार, त्यावेळेस स्टॉफमध्ये वाक्यचं म्हणायचं की हँडरायटिंगमध्ये एखाद्या 2 येईल। तुम्ही ज्यावेळेस निकाल लागला स्टॉफमधून मला फोन आला की तुमचा मुलगा बोर्डाला पहिला आलेला आहे, मग त्याचवेळी मी त्याला सांगितलं होतं की तुला हे आपले जो बिझनेस आहे तो करायचा नाही आहे, त्या दृष्टीने त्यांनी माझ्या शब्दाचं पालन केलं। बी एला फैजपूर कॉलेजला जेटी महाजन कॉलेजला तिथे बी एला सेकंड आले, नंतर बी करत असताना त्यांनी गेटची परीक्षा दिली, गेटमध्ये थोडे 2 स्कोर कमी झाला, फर्स्ट गेटची परीक्षा दिली, पप्पा मला बाहेरून परीक्षा देईल, माझं 1 वाया देईल, मी म्हटलं चालेल, मग गेटमध्ये 94.5 स्कोअर आला, BHUला बनारसला त्यांना ॲडमिशन मिळाली। तिथे MTech करत असताना 3 सेमिस्टरला ते फर्स्ट राहिले, कॅम्पस सिलेक्टमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, ज्यावेळेस सिलेक्शन झालं तेव्हा फोन आला की पप्पा माझं इस्रोचं टीम आलेली होती, माझं सिलेक्शन झालेलं आहे। ही बातमी जेव्हा झळकली तेव्हा आमचा आनंद हा एवढा द्विगुणित झाला की मी ते शब्दात व्यक्त करू शकलो नव्हतो। पेपरला बातमी आली की संजय जैन यांची इस्रोमध्ये निवड झालेली आहे, परमेश्वर कृपाने त्यांना एवढं यश मिळत गेलं की ते आज ह्या स्टेपला पोहोचलेले आहेत। काका इस्रोमध्ये जे आता ते कार्यरत किती वर्षापासून ते तिथं आहे? आता जवळजवळ 22 होण्यात आले। 22 एका सातपुड्या पर्वताच्या पायथीशी बसलेलं आपलं चोपडा तालुका, चोपडा तालुक्यातील हातेड हे गाव काय वाट कसा प्रवास आहे, कसा आनंद होतोय आपल्याला? असा आनंद होतोय की आपण एवढं लहानशा खेड्यामध्ये राहून आपण मुलांना एवढं मजरपर्यंत पोहोचवलं, याचा सारखा आनंद अजून जीवनात कुठलाच मिळू शकत नाही आपल्याला। मला तर नाही पंच कृषीचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे, गावाचं नाव रोशन केलेलं आहे, समाजाचं नाव रोशन केलेलं आहे आणि कुळाचाही उद्धार केलेला आहे। आज आपलं पूर्ण चोपडा तालुका महाराष्ट्र आपल्या गावाचं पूर्ण संपूर्ण नाव हे पूर्ण भारतामध्ये नाही तर वर्ल्डमध्ये आता हे होतं, नावलौकित होत आहे।
आज संजूबाईच्या रूपाने, तर काय शुभेच्छा देणार तुम्ही त्यांना? आणखी मी त्यांना म्हणतो की पुढचं जे आहे त्यांचं, अजून दोन प्रमोशन त्याचे बाकी आहेत जर परमेश्वर कृपाने, तर तो इस्रोचा चेअरमन सुद्धा होऊ शकतो. आणि आम्ही तर एकच सांगतो परमेश्वर कृपाने ते दिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. इस्रोचे चेअरमन म्हणून आपल्याला तो दिवस पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज.